नेहमी तुमचं कौतुक करत असते ती दिदान, तुम्ही तरी एचआयव्ही पॉझिटिव्ह निघाली ती, म्हणजे काही वर्षांनी तिला एड्स होणार। या घराच्या सुखासाठी शांतीसाठी तुझं जाणंच योग्य आहे। कशी आहेस ताई तू? ताई 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 अगं आई, ताई आले बघ। हे घर माझं आहे, या घरात कोणी राहायचं आणि कोणी जायचं हा निर्णय सर्वस्वी माझा असेल। आत्ताच्या आता या घरातून चालते हो। अमे अमे तू तरी सांगणार रे। अरे माझ्यावर सात फेरे घेतलेस तेव्हा वचन दिलं होतंस ना की सुखा दुःखात मला साथ देशील म्हणून। हेच प्रेम, हेच तुझी साथ, एवढाच विश्वास आहे का तुझा माझ्यावर? अमे तू तरी सांग ना, बोल ना। कळलं तुझं पावित्र्य? हा हे शेण खाल्लं होतं कुणास ठाऊक। मी जाते। या घराच्या सुखासाठी शांतीसाठी तुझं जाणंच योग्य आहे। अशोक। हा बाबा। बेटा एक विनंती होती। विनंती कसली करतोय बाबा? आज्ञा करा ना। तुझ्या आईची तब्येत आली बरी नसते तेव्हा आता हा विषय काढू नकोस। वेळ आल्यावर तिला समजावून सांगू आपण। खरं म्हणजे हे ऐकल्यावर तिलाही धक्का बसेल। अग तुला भेटायला येतो म्हटल्यावर तिनं बदामाचा शिरा करून दिला होता मला। ठीक आहे बाबा, तुम्ही जसं म्हणाल तसं वागेन मी। कशी आहेस? तब्येत बरी नाही का तुझी? बरी आहे दादा। अशू खरं सांगू, तू पहिल्यासारखी हसत बिसत नाहीस, काय घडलंय? काय प्रॉब्लेम आहे का? तसं काही नाही दादा, माझी तब्येत बरी आहे। अरे लग्न झाल्यापासून ना माझ्यावर दोन घराची जबाबदारी आली आहे, एक हे आपलं आणि दुसरं सासरचं, त्यामुळे थोडीशी दगदग होते आणि काय नाही। आशुताई, तुमच्या चेहऱ्यावर पहिल्यासारखं तेज दिसत नाही। गरोदरपणामध्ये असंच होतं ना? नाही म्हणजे आई असं सांगत होती। तू चल पाहू, तिला आराम करू दे। आशुताई, मला काही खावं असं वाटत असेल ना तर सांगा, मी करीन। हो मला आवडेल तुमच्यासाठी करायला। चार दिवस आलायत, आराम करा, सुखाने राहा इकडे। तुम्हाला काही हवं नको असेल सगळं मी तुमच्यासाठी करेन। हो
आशु अग बर वाटत नहीं का तुला? नहीं आई बरी मी। चेहरा बघ कसा सुकलाय तुझा, चेहरा बघ कसा सुकलाय, चेहरा बघ कसा सुकलाय, चेहरा बघ कसा सुकलाय तुझा। शून्यात नजर लावून बसलेली असते, सारखी उदास असते, एवढं चांगलं सासर मिळालंय, प्रेमळ माणसं मिळाली आहेत, मग काय झालं हिला? तुला तसं काही जाणवलं का? हो बघावं तेव्हा विचारत असते, अहो साधी केसाला फणी नाही कि तोंडाला पावडर नाही, गरोदरपणात कसं मुलींनी चांगलं चांगलं खायचं असतं, देवाचं नाव घ्यायचं असतं, पण ही बघेल तेव्हा उदास असते, खाण्यापिण्याकडे तिचं लक्ष नाही, अहो जबरदस्तीने तिला खायला प्यायला द्यावं लागतं, मला वाटतं तिला इथे आवडत नसावं, हो खूप परक्यासारखी वागते होती, स्वतःची ताट वाटी सुद्धा स्वतःच धुते, काय हो आपण तिला इतके का परके झालो? आपण तिला इतके का परके झालो? नाही ग, तुझा काहीतरी गैरसमज झालेला दिसतो। अहो मी का तुम्हाला मूर्ख वाटते? पण ती मला परकी आहे, ह्यापूर्वी ती माझ्याशी असं कधी वागली होती का? तिच्या वागण्यातला फरक मला कळत नाही। तू झोपव आता, जास्त विचार करू नकोस, मलाही झोप येते। तुमची ती लाडकी मुलगी ना, तुम्हाला झोप कशी येते? तुम्हाला तिच्याबद्दल काहीच वाटत नाही? हे बघा, तुम्ही तिला तिच्या सासरी नेऊन पोचवा, कुठेही राहू दे पण सुखी राहू दे, कळलं? ठीक आहे, मी तिला विचारून बघतो, सगळं काही तुझ्या मनाप्रमाणे होईल। आई साहेब, पोरीचं काही चुकलं का? हवं तर मी माफी मागतो, तुमचं मन खूप मोठं आहे, नेहमी तुमचं कौतुक करत असते ती। त्या कौतुकाचाच तिने फायदा घेतला, लाडकी सून होती ना आमची, ज्या तोंडानं आम्ही तिचं कौतुक केलं त्या तोंडानंच तिने काळं फासलं, कुठेही तोंड दाखवायला जागा ठेवली नाही तिने। तुमचं काहीतरी गैरसमज झालंय, माझी पोर म्हणून सांगत नाही पण मोठी गुणाची आहे हो ती। ते गुणच तिने उधळले, आता स्पष्टच सांगते तुम्हाला, HIV पॉझिटिव्ह निघाली ती, म्हणजे काही वर्षांनी तिला एड्स होणार, तिला एड्स होणार, तिला एड्स होणार, तिला एड्स होणार। अहो लाईट घालवताय ना? मी म्हटलं लाईट घालवताय ना? हो। खरंच मी खूप भाग्यवान आहे, मला तुमच्यासारख्या प्रेमळ सासूबाई मिळाल्या। ए सासूबाई नाही म्हणायचं, मला आई म्हणायचं। अगं सून ही मुलीसारखी असते, तू माझी मुलगीच आहेस। बहिणी मी तुझा छोटा भाऊ, तुला काही अडलं ना मला सगळं सांगायचं, छोट्या भावाच्या सगळ्या जबाबदाऱ्या मी पार पाडेन, तुला या घरात काहीही कमी पडू देणार नाही। तू खरंच खूप चांगली आहेस, तू निर्मळ आहेस, तू निष्पाप आहेस, म्हणून मी तुझ्याशी लग्न करतो। आ
मी तुला कधीच अंतर देणार नाही। आशुताई अजून किती दिवस राहणार आहेत? राहील हवं तेवढे दिवस। तिला काही कमी पडू देऊ नको। असं तू तिची काळजी घे। तिला सगळं काही हातात मिळतंय। माझं मेलीचं कोणाला कौतुकच नाही। जेव्हा बघाव तेव्हा आशुताईच्या चेहऱ्यावरती नाराजी असते। काय दिवसभर विचार करते देवास ठाऊक। असं मी विचारतो तिला। तुम्ही काय विचारणार तिला? भांडून आलीस का म्हणून? छे, आशू कधीच कोणाशी भांडू शकत नाही याची खात्री आहे मला। हो, मग आता असा सुटकी चेहरा करून कशाला राहायचं आमच्या समोर? सदान कदा आपल्या नवऱ्याचाच विचारत असते। पण मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटत। अहो, स्वयंपाकात मला काडीची देखील मदत करत नाही। अहो, स्वयंपाक करत साधी येत सुद्धा नाही। पूर्वी कसं आम्ही दोघी मिळून स्वयंपाक करायचो, आता काय? अहो, स्वतःच्या ताट आणि बशी स्वतःच धुतात आणि आमच्यापासून दूर दूर राहतात। जणू काय आम्ही अस्पृश्यच आहोत। सुधा, तू जास्त बोलतेस, तोंडावर। एकटक काय बघतेस? काही नाही आशू। काय झालं बेटा, बरं नाही का वाटत तुला? काही नाही, असंच। अगं, काहीतरी नक्की बिनसलंय तुझं। तू आधीसारखी वागत नाहीयेस। म्हणजे कशी? म्हणजे पूर्वीसारखी माझी हसरी खेळकर आशू कुठेतरी हरवल्यासारखी दिसते। अगं, काय झालंय तुझं? काय बिनसलंय? सांग ना। काही नाही, बरी आहे मी। नक्की काहीतरी झालंय तुझं का? मला सांगायचं नाही, मी तुझी सावत्र। आई, सावत्र काय बोलतेस? आई, मग तुला कसं सांगू? आई, मी तुला कस सांगू? मला नाही कळत ग, कस सांगू आई? काय झालं? तू काही काळजी करू नकोस। तुझ्या घरची माणसं तुला काय बोलली का? त्यांना काही आपल्याकडून अपेक्षा आहेत का? तुझ्या घरची माणसं तुला काय बोलली का? त्यांना काही आपल्याकडून अपेक्षा आहेत का? हो, तसं काही असेल ना तर आपण त्या पुऱ्या करू। मला माहिती, लग्नात आपण त्यांच्याप्रमाणे काही मानपान करू शकलो नाही, पण त्याची कमी आता भरून काढू। हे बघ, तू काही काळजी करू नकोस, सगळं तुझ्या मनासारखं होईल। अशी अगं नाही आई, दादा त्यांना आपल्याकडून काही नकोय। अरे ते खूप चांगले, माझे खूप लाड करतात गाई, मला खूप जीव लावतात। सासूबाईंच्या समोर जमीन असेल ना तर त्या खूप अस्वस्थ होतात।
अगं मग अमेही बाळा खूप जीव लागतो ग. हो ना, मग काय झालं? मी वाईट आहे. माझं नशीब फुटक आहे. माझं नशीब फुटक आहे ग. आशू बेटा, असं बोलू नये. तुझं हे रडणं थांबव गो आधी. तुला अशी रडवेली पाहवत नाही मला. तुला आम्ही लहानपणी सुद्धा कधी रडवलं नाही. आणि आशू बेटा, प्रत्येक समस्येवर काही ना काहीतरी तोडगा असतोच ना बाबा. माझं दुःख मला भोगू द्या. म्हणजे अहो, तुम्ही तरी मला सांगा ना, त्या दिवशी तुम्ही आशूला आणायला गेलात, तिथे असं काय घडलं सांगा. आई बाई, आई मी सांगते. काय झालं आशू? त्या दिवशी मी ब्लड रिपोर्ट आणायला गेले आणि तेव्हा तू एच आय व्ही आहेस. डॉक्टर, मी एच आय व्ही कसं शक्य? अगं, हे रिपोर्ट सांगतायत की तू एच आय व्ही आहेस. काय काय, तू तू एच आय व्ही बाधित आहेस? नाही नाही नाही, हे शक्य नाही. अगं, कसं शक्य आहे आशू? अगं, कसं शक्य आहे? खरं आई, ते खरं आई, मी एच आय व्ही पॉझिटिव्ह आहे. हे सगळं घरच्यानं कळलं आणि घरातून चालते हो. अमे, तू तरी सांगणार आहे. अरे, माझ्यावर साथ फेरी घेतलीस तेव्हा वचन दिलं होतं ना की सुखादुःखात मला साथ देशील म्हणून. तुमचा निर्णय होत नसेल तर मी चालले माझ्या माहेरी. या घराच्या सुखासाठी, शांतीसाठी आम्हाला ठाऊक आहे तू निष्पाप आहे. तुझ्या हातून असं काहीच वाईट घडणार नाही, ठाऊक आहे आम्हाला. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू थकली नाहीयेस, माझं ठाम मत आहे. तो अमय एच आय व्ही पॉझिटिव्ह असेल. त्याच्यामुळेच तुझं रक्त एच आय व्ही पॉझिटिव्ह झालंय. नाही आई, नाही असं नाही, माझी खात्री आहे. नाही, माझा विश्वास आहे, त्याला तसं काही नसणार. हे माझंच दुर्भाग्य आहे ग, हे माझंच दुर्भाग्य आहे असं तुला वाटतंय ग. पण हे असं नसतं. ही श्रीमंत माणसं पैशाच्या जीवावर ऐशाराम आणि रंगीत जीवन जगतात. स्वतःची सगळी पाप तुझ्यासारख्या निष्पाप पोरीच्या माथी मारतात आणि आपल्या पैशाच्या जोरावर समोरच्याला हवं तसं खेळवतात आणि त्यात तुझ्यासारख्या मुलींचे बळी जातात. आता या वेळेस असं बोलून त्यांना ऐकायला जाणार आहे का? हे पहा, आता काय करायचं ते शांतपणे ठरवा.
मी सांभाळीन. नाही दादा, मी माझी जबाबदारी तुझ्यावर नाही टाकणार. माझं प्रायश्चित मी करेल. काय बोलतेस पुरी हे? अगं तू आम्हाला कधीच भार नव्हतीस. हो बाबा, मी परत नोकरी करेन, पुन्हा कमवेन, स्वतःच्या पायावर उभी राहीन. मला फक्त साथ. तुझा चांगला निर्णय. तू पहिली सारखी नोकरीला जा, म्हणजे तुझं मन रमेल. हो, मनात हलते सलते विचार येणार नाहीत. आणि आम्हालाही पूर्वीसारखी आमची हसरी खेळकर आशू मिळेल. तू काही काळजी करू नकोस, आम्ही आहोत तुझ्या पाठीशी.